मी, आपका स्वागत भारताच्या इतिहासाचा जर आपण मागोवा घेऊ गेलो तर आपल्याला भाषासोमुख्या असलेली दिव्या गिरवाण भारती म्हणजे संस्कृत भाषा भेटते प्रत्येक भारतीयाचा हा एक स्वाभिमान आहे की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे मदर ऑफ ऑल लँग्वेजेस संस्कृत भाषेच्या इतिहासाचा त्याच्या इतिहासातील असलेल्या अनेक पैलूंचा आणि अने त्याच्या अनेक नियमांचा सूत्रबद्ध असा एक सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथ कोणता तयार झाला असेल तर तो होता पाणिनीय व्याकरण महर्षी पाणिनींच्या व्याकरणामध्ये निरुक्त नावाची एक संकल्पना येते आधुनिक भाषाशास्त्रामध्ये आपण त्याला इटायमॉलॉजी असं म्हणतो म्हणजे कुठल्याही शब्दाचा मूळ धातू कोणता त्याचं ओरिजिन काय त्या शब्दामध्ये झालेले मॉडिफिकेशन्स म्हणजे त्यांच्यामध्ये झालेले बदल काय काय आहेत त्याला एखादा प्रीफिक्स किंवा सफिक्स जोडला गेला आहे का म्हणजे एखादा उपसर्ग जोडला गेला आहे काय त्याचा संधी विग्रह नेमका कसा होतो है। या अनेक पैलूंचा एक शिस्तबद्ध अभ्यास आपल्याला संस्कृतमध्ये बघायला मिळतो एवढंच नाही तर जगाच्या अनेक भाषांवर संस्कृतचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं म्हणजे कसं तर बॉटनीमधली आपण दोन उदाहरणं घेऊयात जेव्हा एखाद्या झाडाच्या पुष्पशाखेवर त्याच्या स्तबकावर म्हणजेच त्याच्या इन्फ्लोरेसन्सवर फुलांची ठेवण ही खाली लहान आणि वर मोठी अशी आढळते तेव्हा आपण त्याला ॲक्रोपेटल सक्सेशन ऑफ फ्लावर्स असं म्हणतो ॲक्रो म्हणजे टोक जेव्हा एखाद्या क्रोमोझोममध्ये त्याची कायनेटोकोर म्हणजे त्याचं प्रायमरी कन्स्ट्रिक्शन हे एखाद्या टोकाजवळ असतं तेव्हा त्याला ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणतात जेव्हा ग्रोथ हॉर्मोन्सच्या हायपर सिक्रिशनमुळे जेव्हा आपल्या बोनच्या एंडिंग्ज असतात ज्या जॉईंट्सवर असतात त्या ॲडल्ट्समध्ये मोठ्या होतात तेव्हा त्याला ॲक्रोमेगॅली असं पण म्हणतो मेगॅली म्हणजे मोठे होणे आणि ॲक्रो म्हणजे टोक आता हा ॲक्रो शब्द आहे जो ग्रीक आहे तो मुळात तयार झाला आपल्याकडच्या संस्कृत शब्द अग्रपासून अग्रपासून अॅक्रो अॅक्रोमेगाली दुसरं एक उदाहरण अस्थि म्हणजे बोन्स अस्थिम शब्दापासून शब्द तयार झाला ऑस्टियम आणि त्याच्यापासून बनलं शब्द ऑस्टिओलॉजी म्हणजे अस्थींचं शास्त्र स्टडी ऑफ बोन्स अनेक ग्रीक आणि लॅटिन एवढेच नव्हे तर जगातल्या अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला संस्कृत भाषेचं प्रतिबिंब बघायला मिळतं बॉटनीमधल्या मालव्हेसी फॅमिलीचं ओरिजिन कुठे असेल या शब्दाचं इटायमॉलॉजिकल बेस काय असेल हे शोधण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला बॉटनीच्या अनेक डिक्शनरीजमध्ये त्याचं ओरिजिन अननोन असं दिलं आहे पण जर आपण लक्षपूर्वक सोळावं आणि सतरावं शतक बघितलं तर अनेक एक्सप्लोरर्सनी आपल्याकडच्या वनस्पतींचा अभ्यास केला त्यामध्ये काही डच एक्सप्लोरर होते काही पोर्तुगीज एक्सप्लोरर होते इथल्या अनेक वनस्पती त्यांचा अभ्यास त्यांच्या वैद्यकीय गुणांचा अभ्यास भारत आणि श्रीलंका स्टडी ऑफ मेडिसिनल प्लांट्स ऑफ सिलोन अशा प्रकारची रिसर्च पेपर्स त्या लोकांनी त्या काळात मांडली भारतातल्या वनस्पतींचा अभ्यास करताना कदाचित त्यांना ते जाणवलं असावं की आपल्याकडे उत्तम दर्जाचा जो कापूस बनतो तो, तो माळवा या मध्य प्रदेशातल्या भागामध्ये मालवेसी फॅमिलीमध्ये ओकरा म्हणजे भेंडी येते त्याच्यामध्ये गॉसिपियम ॲर्बोरियम किंवा गॉसिपियम हर्बॅशियम या प्रकारच्या कापसाच्या प्रजाती येतात आणि जर आपण आणखी जास्त जुन्या इतिहासात गेलो तर हिरोडोटस सारख्या ग्रीक इतिहासकारांनी भारतात उत्तम दर्जाचा कापूस आणि त्याच्यापासून बनलेली वस्त्र तयार होतात असं नोंदवून ठेवलं आहे माझा अंदाज आहे की कदाचित मालवेसी या शब्दाचं मूळ त्याचं ओरिजिन हे कदाचित या माळवा प्रांतापासून मालवा प्रांतापासून प्रांता आलं असावं बऱ्याच वेळेला आपण आपल्या सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन्सकडे भारतातल्या इतिहासातल्या अनेक वेगवेगळ्या वैज्ञानिक उपलब्धींकडे दुर्लक्ष करतो एटायमॉलॉजीज म्हणजे निरुक्तशास्त्र हे एक असं साधन आहे ज्याच्या मदतीनं आपल्याला भारतातल्या संपन्न अशा सांस्कृतिक इतिहासाचा तर वेध घेता येतोच पण इथल्या जुन्या विज्ञानाला देखील आपण हळूहळू नीट समजू शकू बंगालचे एक प्राध्यापक गिरिजा प्रसन्न माजूमदार यांनी भारतातल्या संपन्न अशा प्राचीन काळच्या विज्ञानावर देखील चिंतन मांडलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या वनस्पती नावाच्या पुस्तकामध्ये हिबिस्कस रोजा सायनेन्सिस अर्थात चायना रोज याची सगळ्यात पहिली नोंद आपल्याला भारताच्या इतिहासात आढळते ती महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये पातंजल योगसूत्रामध्ये एक सूत्र आहे त्यात असं म्हटलंय की एखाद्या शुभ्र स्फटिकाच्या शेजारी जर आपण जपा कुसुम ठेवला आपण जास्वंदीचं फूल ठेवलं तर त्या स्फटिकामध्ये लालसर छटा दिसू लागतात तस माणसाच्या मनाचं किंवा त्याच्या चित्ताचं आहे अवतीभोवतीच्या वातावरणाचा संस्कार त्याचा परिणाम हा त्याच्या चित्तावर त्याच्या मनावर होतो आणि म्हणून गीतेनी एक सुंदर शब्द वापरलाय एक सुंदर सूचना केली आहे शुचे देशो प्रतिष्ठाप्य एखाद्या स्फटिकावर जसा त्या जास्वंदीच्या आरक्त रंगाचा परिणाम दिसतो आणि तो लाल दिसू लागतो तसंच आपल्या अवतीभोवतीच्या परिसराचा संस्कार आपल्या चित्तावर किंवा आपल्या मनावर प्रतिबिंबित होतो असं त्या योगसूत्राचं म्हणणं आहे मालवेसी फॅमिलीच्या या चायना रोजमध्ये म्हणजे या जास्वंदीच्या फुलामध्ये अनेक बॉटनिकल फीचर्स आहेत नेहमीच आढळणाऱ्या चार फ्लोरल व्होरल्सच्या व्यतिरिक्त इथं एक ब्रॅक्टचं देखील एक व्होरल बनलंय ब्रॅक्टिओल्सचं एक व्होरल बनलंय आणि त्या ब्रॅक्टिओलच्या व्होरलला एपिकॅलिक्स असं नाव आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ट्विस्टेड ॲस्टिव्हेशन ऑफ पेटल्स बघायला मिळतं त्याच्या पाकळ्या या सुंदर रेटिक्युलेट व्हेनेशन असलेल्या थिन आणि म्युसिलेजिनस अशा पाकळ्या आहेत शेकडो स्टॅमेन्स त्यांच्या फिलामेंट्स फ्यूज होऊन त्याची स्टॅमिनल ट्यूब तयार होते आणि एपिपेटालस कंडिशन म्हणजे ती त्या पाकळ्यांच्या खालच्या भागाला जोडलेली असते त्यांच्यावर असलेले अनेक रेनिफॉर्म अँथर्स म्हणजे किडनी शेप्ड अँथर्स आपल्याला बघायला मिळतात आणि कार्पेल सुद्धा पाच आहेत आणि ओव्हरी मात्र कंपाउंड ओव्हरी आहे म्हणजे फ्युजड असलेल्या पाच ओव्हरीज या एकच सिंगल ओव्हरी तयार करतात आणि त्याच्यामध्ये असलेल्या पाच कार्पेल्स आपल्याला ठळकपणे वर असलेल्या स्टिग्मांना काउंट करून त्यांना मोजून आपल्याला बघता येतात आजसाठी इतकंच पुन्हा भेटूयात मी लक्ष्मी रमण ओझा समर्थ बायोलॉजी ट्युटोरियल्स लातूर